महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार कोणती कसर सोडत नाही. तो कोणतरी एक ड्रग्स माफिया पकडलेला आहे मुंबईत, जाणं सांगतात चेन्नईला पकडला का बेंगलोरला पकडला, तो म्हणे शिवसेनेचा महानगर प्रमुख होता, शहर प्रमुख होता. हे कोण म्हणताय? माननीय देवेंद्र फडणवीस. तुमचेच लोक त्याला पोसत होते जे तुमच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडीला बसले आहेत. किती खोटं बोलतात गृहमंत्री. एकतर त्यांचा त्यांच्या खात्यावरती नियंत्रण नाही, कंट्रोल नाही, किंवा त्यांना त्यांचं गुप्तचर विभाग जो आहे हा चुकीची माहिती देतो आहे. दसरा मेळावा हा परंपरेनं शिवतीर्थावर होतो आहे शिवसेनेचा, आणि त्याच दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला आणि देशाला विचार आणि दिशा देण्याचं काम गेले 55 वर्ष सुरू आहे. ते बाळासाहेब असतानाही सुरू होतं आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा सुरू आहे. शिवतीर्थावरचा यावेळचा दसरा मेळावा अभूतपूर्व असाच होईल. महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. आता दुसरं कोणी काय करत असेल त्याच्याविषयी काय आम्हाला बोलण्याची गरज. मी मगाशी म्हणालो ना की डुप्लिकेट माल बाजारात येतो, काही काळ राहतो. आता दिवाळीला चिनी पंट्या येतात, चिनी लक्ष्मीच्या मूर्त्या येतात, चिनी फटाके येतात, हा त्यांचा किती आवाज असतो आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं संपूर्ण लक्ष आता परवाच्या दसरा मेळाव्याकडे आहे. जोरदार तयारी सुरू आहे. शिवतीर्थावर जाऊन पहा, जनसागर उसळणार आहे आणि 2024 परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ही परवाच्या दसरा मेळाव्यातूनच होईल. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या भाषणाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्याने सुद्धा उद्धव ठाकरे किती वाजता नक्की बोलायला उभे राहणार आहे त्याची विचारणा केलेली आहे. बहुतेक दिल्लीमध्ये मोदी आणि शहा यांना सुद्धा उद्धवजींच्या भाषणामध्ये फार उत्सुकता दिसते. उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत, काय सांगतायत, काय बोलतायत. प्रचंड दहशत या महाराष्ट्रात सुरू आहे, दडपशाही सुरू आहे, पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना असेल किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार कोणती कसर सोडत नाही. हा त्यांचा शब्द आहे, खोटं बोला आपण रेटून बोला त्याला जागतायत. आपण कालच पाहिलं असेल तो कोणतरी एक ड्रग्स माफिया पकडलेला आहे मुंबईत, जाणं सांगतात चेन्नईला पकडला का बेंगलोरला पकडला, तो म्हणे शिवसेनेचा महानगर प्रमुख होता, शहर प्रमुख होता. हे कोण म्हणताय? माननीय देवेंद्र फडणवीस. हा महानगर प्रमुख होता मग. आज आम्ही ती यादी दिली आहे कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होतं महानगर. तो साधा उपशाखा प्रमुख किंवा गटप्रमुख सुद्धा नव्हता ही व्यक्ती. तुमचेच लोक त्याला पोसत होते जे तुमच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडीला बसले आहेत. किती खोटं बोलतात गृहमंत्री. एकतर त्यांचा त्यांच्या खात्यावरती नियंत्रण नाही, कंट्रोल नाही, किंवा त्यांना त्यांचं गुप्तचर विभाग जो आहे हा चुकीची माहिती देतो आहे. इतका अपयशी गृहमंत्री महाराष्ट्रानं पाहिला नाही. त्यालाच नाशिकमध्ये बघा, हा पोलिसांचा प्रश्न, हा काय राजकीय प्रश्न. आता पोलिसांनी निपक्षपातीपणे त्यांचा तपास करा. आता हे जे पोपड बोलतात सगळे मंत्रिमंडळातले घाबरून बोलत आहे, बरं का, यांना घाम फुटलेला आहे, हा म्हणून ते बोलत आहेत. इकडे तिकडे असे आरोप प्रत्यारोप जे करत सुटले आहेत ना, नाशिक सह अनेक जिल्ह्यातली गुन्हेगारी कोण पोचत आहे, ड्रग्स माफियापासून कुणी चोर दरोडेखोरांना कोण पोचत आहे, आता पहा ना तुम्ही. ज्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले होते असे सगळे लोक तुमच्या पक्षात गेले ना, त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार बनवलंय, तुम्हीच गुंडांचे पोशिंदे आहात. जे आमच्याकडे होते म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले, ज्यांना ईडी अटक करायला निघाली होती, पोलीस अटक करायला निघाले होते, असे सगळे शिवसेनेतले
हा मुलुंडचा पोपटलाल नागडा, मिस्टर नागडा,